बाहेर हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर बहुतेक जे सर्वांचं आवडतं चायनीज स्टार्टर असतं ते म्हणजे व्हेज मंचुरियन. आज आपण व्हेज मंचुरियन घरीच बनवणार आहोत. नमस्कार, स्वागत आहे तुमचं सविता किचन क्वीनमध्ये. चला तर मग बनवूयात व्हेज मंचुरियन. त्यासाठी एका बाउलमध्ये एक कप किसलेला पत्ता गोबी, एक कप किसलेलं गाजर, पाव कप सिमला मिरची, थोडीशी कांद्याची पात, अर्धा चमचा लसूण अद्रक हिरवी मिरची पेस्ट, दोन चमचे तांदळाचं पीठ, दीड चमचा कॉर्नफ्लॉवर आणि चवीपुरतं मीठ घालून हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये पाणी थोडंही घालायचं नाही. भाज्यांमध्ये मीठ टाकल्यानंतर त्याला पाणी सुटते. असे हलक्या हातानेच आपल्याला मिक्स करायचे आहे आणि याचे छोट्या लिंबा एवढाले आपल्याला गोळे किंवा बॉल करून घ्यायचे आहेत. भाज्यांमध्ये मीठ घातल्यानंतर जास्त वेळ ठेवू नकात, त्यामुळे त्याला जास्त पाणी सुटते आणि बॉल बनत नाहीत. लगेचच त्याचे बॉल बनवायचे आहेत आणि आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. तळताना सुरुवातीला गॅस हा मोठा ठेवावा आणि अर्धे तळल्यानंतर गॅस लहान करायचा आहे, म्हणजे हे मंचुरियन व्यवस्थित तळले जातात, मध्ये कच्चे राहत नाहीत. इथे आपले मस्त मंचुरियन तळून झालेले आहेत. बाकीचे मंचुरियन आपण अशाच पद्धतीने तळून घेणार आहोत. बाजारात आपल्याला मंचुरियन मसाला भेटतो. आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे, त्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये हा मंचुरियन मसाला घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक कप पाणी घातलेलं आहे. मसाला आणि पाणी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. ग्रेव्ही बनवण्यासाठी गॅसवर एक पॅन तापत ठेवायचा आहे. त्यामध्ये एक ते दीड चमचा आपल्याला तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे. साधारण 4 ते 5 पाकळ्या आहेत. त्यामध्ये थोडासा कांदा, थोडीशी सिमला मिरची, थोडीशी कांद्याची पात आणि गाजराचे काप घालायचे आहेत. ते चांगले असे परतून घ्यायचे आहेत, थोडेसे मऊ होऊ द्यायचे आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाण्यामध्ये मिक्स केलेला मंचुरियन मसाला घालायचा आहे आणि हे आपल्याला चांगले असे ढवळून घ्यायचे आहे. थोडेसे शिजू द्यायचे आहे. याची आपली मंचुरियन ग्रेव्ही तयार होईल. थोडेसे घट्ट झाले की आपण यामध्ये मंचुरियन घालूयात आणि अगदी 5 मिनटे याला लहान गॅसवर असे शिजू द्यायचे आहे. 5 मिनटानंतर आपलं चायनीज व्हेज मंचुरियन तयार आहे. एका प्लेटमध्ये हे मंचुरियन काढून घेऊयात. त्यावर थोडीशी कांद्याची पात घालायची आहे. दिसायला मस्त दिसते. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.